महाविकास आघाडीची आज जी बी सी सभा होते त्याचं मुख्य आकर्षण असतील ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल हे थोड्याच वेळात या कलिना गेटमधनं बाहेर येतील त्यानंतर ते आपल्या दुसऱ्या सभेकरता रवाना होतील परंतु मुंबईत आज केजरीवाल यांच्या भव्य स्वागताची तयारी आपण बघू शकतो की एअरपोर्ट परिसरात सुद्धा त्यांचे बॅनर लावले जात आहेत कारण की जेल मधून बाहेर आल्यानंतर आज अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदाच एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत आणि ते देखील मुंबईत आपल्यासोबत आणि आप राष्ट्रीय सचिव आहेत एनर्जी सर कशा पद्धतीने सांगाल आज अरविंद केजरीवाल बी च्या सभेचं मुख्य आकर्षण आहे नक्कीच अरविंद केजरीवाल जी सगळ्यांचे लाडके नेते तर आहातच ही ते, ते समस्त भारतवासियांचे उमेद आहे आणि आजचा हा हा कार्यक्रमसाठी गेल्या चार पाच दिवसापासून आमचं काम सुरू आहे ते बी के सीचा अरेंजमेंट असो तिकडचं बॅरिकेडिंग असो आमच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद असो त्यांना इकडे आणण्याची अरेंजमेंट्स असो किंवा जे इतर प इतर पार्टीज आहे शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे काँग्रेस एन सी पी काल रात्री पण आम्ही ग्राउंडवरच होतो सगळं काही आम्हाला क्लिअरन्सेस मिळालेलं आहे आम्ही डी सी पी बरोबर पण मीटिंग झाली आहे आणि जस्ट आम्ही वाट पाहतोय की अरविंद केजरीवालजीचं फ्लाईट आता कधी लँड होईल आणि यानंतर भिवंडीला त्यांची सभा आहे शरद पवारांबरोबर त्यानंतर ते मातोश्रीला रवाना होतील आणि त्यानंतर शेवटची सभा म्हणजे बी के सीचीच सभा असेल आणि ते तिकडे संजय सिंग जे आहे आपलं आम आदमी पार्टीचं राज्यसभेचं खा खासदार त्यांच्याबरोबर ते संबोधित करतील आज सगळ्यांचं लक्ष आहे की अरविंद केजरीवाल नेमकं काय बोलणार दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली पण ती फक्त माध्यमांपुरतं होती आज ते जाहीर संबोधन करणार आहे देशातल्या जनतेला संपूर्ण देश त्यांच्या भाषणाकडे नजरा लावणे काय अपेक्षा आहे काय नेमके मुद्दे मांडण्याची शक्यता बघा मोदीला कुणी जर आव्हान देऊ शकतो पूर्ण राष्ट्रभरात ते ते म्हणजे फक्त अरविंद केजरीवाल आणि भाजपला कसं पराभव करणं हे आम आदमी पार्टीने करून दाखवलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मोदीची गॅरंटी नाही स ही गॅरंटी कोणी सुरू केलं केजरीवालची गॅरंटी आणि केजरीवालची गॅरंटी म्हणजे आम्ही करून दाखवलं ते स्वास्थ्य असो मोहल्ला क्लिनिक्स असो शिक्षण असो आपले शानदार स्कूल्स असो आम्ही करून दाखवलं आणि मोदीची गॅर गॅरंटी दुसरीतर्फे म्हणजे फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी बी जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टीने भारतीय झुटा पार्टी आणि नक्कीच जे म्हणजे त्यांना जेव्हा जेल तुरुंगात टाकण्यात आलं एक फेक केस मध्ये ते जेव्हा ते आले इतकं मोठं प्रतिसाद जनतेचा त्यांना लाभत आहे की नक्कीच चार जून तुम्हाला सत्ता परिवर्तन पाहायला मिळेल मोदीजीच ही जी अधर्माची जी सरकार आहे ती संपुष्टात येईल नक्कीच देशभरातली जनता आज अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाकडे लक्ष देऊन आहे की केजरीवाल नेमके काय मुद्दे मांडतात आपण बघू शकतोय की मुंबईत जी ठिकठिकाणी बॅनर्स लावले जेलमधन बाहेर आलेले केजरीवाल एका विजयी मुद्रेत दिसतायत आणि आज मुंबईत बीकेसीच्या सभेत केजरीवाल नेमके काय मुद्दे मांडतात याकडे तमाम मुंबईसह सह देशवासियांचं लक्ष लागून आहे कॅमेरामन गजानन बाळापूरकर सामय राणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट